गोळीबार प्रकरणातील आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड. गोळीबार प्रकरणातील आरोपी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कचा ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे. कोळशेवाडी पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या 6 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्व येथील भाजप आमदार गणपत गायकवाड आणि त्यांचे 5 सहकारी गोळीबार प्रकरणात तळोजा जेलमध्ये आहेत. या प्रकरणात जखमी गोळीबार शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र दुसरीकडे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणपूर्व तिसगाव नाका परिसरात गणपत गायकवाड यांच्या तिसाई केबल नेटवर्कचे कार्यालय आहे. हे कार्यालय त्यांचे भाऊ अभिमन्यू गायकवाड हे चालवतात. सोमवारी संध्याकाळी केबल कार्यालयाच्या समोर एक बाईक उभी करण्यात आली होती. त्या बाईकसोबत एक तरुण काहीतरी करत होता. कार्यालयातील एका व्यक्तीने हे पाहिलं. त्यांनी त्या तरुणाला हटकलं. त्यानंतर कार्यालयातील व्यक्ती आणि त्या तरुणासोबत वाद सुरू झाला. या तरुणांनी आपल्या 5 ते 6 सहकाऱ्यांना फोन करून बोलून घेतलं. 6 तरुण आमदारांच्या केबल कार्यालयाच्या समोर आले. सर्वांनी मिळून गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणात कोळशेवाडी पोलिसांनी 6 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. तोडफोड करणारे तरुण कोण आहेत या प्रकरणाचा तपास आता कोळशेवाडी पोलिसांनी सुरू केलाय. CCTV च्या सहाय्याने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. गणपत गायकवाड यांचा हा कार्यालय त्यांच्या निवासस्थान आणि त्यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून काही अंतरावर आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज. काय प्रकार घडला सर? आज सायंकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास तिसाई केबल नावाचं केबल ऑपरेटिंगचं ऑफिस आहे तिसगाव नाका. या ठिकाणी केबल ऑपरेटरच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांनी त्याची बाईक बाहेर उभी केली होती. सदर बाईकजवळ एक संशयित इसम बाईकला चालू करण्याचा प्रयत्न करत होता. म्हणून तिसाई केबलमधील कामगार बाहेर येऊन त्याने त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचा त्याला राग आला आणि त्यावरून त्यांनी शिवीगाळ करून त्याला दमदाटी करायला लागला. तसेच त्यांच्यात वाद वाढत जाऊन नंतर सदरच्या इस्माने फोन करून इतर 3 ते 4 त्याच्या मित्रांना बोलून येऊन सदर केबल ऑपरेटरच्या ऑफिसमध्ये घुसून त्याची तोडफोड करून तिथल्या कामगारांना मारहाण केली. तरी सदरच्या 5 अनोळखी इस्माविरुद्ध पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहोत. अभिमन्यू गायकवाड यांच्या ऑफिस आहे का? तपासात अजून काही कळलं नाही, परंतु तिसाई केबल हे ऑफिस आहे.